आता आपण हा गुणाकार करणार आहे. हा गुणाकार करताना आपल्याला आधी ते विस्तारित रूपात लिहायचंय, फोड करून चौकट पद्धतीने गुणाकार मागे मागे शिकवलाय. परत एकदा सांगा मला. आता असं आखलं आपण 953, 950 आणि 3 त्याची फोड केली, नंतर 38 गुणिले 38 आहे ना, 30 आणि 8 त्याची फोड केली. आता इथे 3 शून्य आहेत म्हणून इथे 1 2 3 9 त्रिक किती 27 बरोबर. आता एक परत इथे 1 2 0 1 आणि 2 2 शून्य देऊन टाकायचे. 3 5 3 5 15 बरोबर. आता 30 गुणिले 3 हा 1 शून्य म्हणून इथे 1 शून्य लिहून टाकायचा. 3 3 3 3 3 3 गुणाकार 9. हा बरोबर 9 9 बरोबर. कळलं एवढं? हे झालं एवढं. आता पुढे 8 ने गुणायचे. आता कोणाचा आवाज चालू आहे? बंद करा बरं आवाज. अंकुश आवाज बंद कर. 2 शून्य आहेत इथे, मग आपण ते आधी लिहून टाकू. 2 शून्य 8 9 पाडा म्हणा 8 चा 8 9 बोल 8 9 पाढा बोला. आठ नवे किती? 72 72 72 72 हा 72 ठीक आहे. पुढे आता इथे 2 शून्य आहेत, सॉरी इथे 1 शून्य आहे. हा तो आपण इथे 0 लिहून टाकला. 8 5 8 5 हा बोल बरोबर. अंकुश बोल आवाज चालू. 40 40 बरोबर. 8 3 8 3 24 बरोबर. एवढं समजलं? पहिले यांनी सगळ्यांना गुणायचं, इथे इथे लिहायचं, नंतर यांनी सगळ्याला गुणायचं आणि इथे लिहायचं. हे झालं की मग यांची बेरीज करायची, या सगळ्यांची बेरीज करायची. मग आपण इकडे लिहूया, त्या इथे जागा लांब होतं म्हणून मी इथे लिहिते. इकडच्या बाजूला लिहायचं किती आहे? 70 या सगळ्यांची. 27 आता हा बरोबर या सगळ्यांची. हे नाही फक्त मधल्यांची. 27,000 अधिक 1500 बरोबर अधिक 90 बरोबर एकक खाली एकक, दशक खाली दशक, ते बरोबर लिहायचं नाही तर चूक येणार. कळलं का? हे इथून लिहायचं नाही, 1500 इथे एक लिहायचं का, इथे एक लिहायचं का, नाही एकक एकक, दशक दशक, शतक हजार दश हजार बरोबर लिहायचं. नंतर हे आता 72 7200 7200 400 आणि 24 या सगळ्यांची बेरीज करायची. कळलं? समजलं? 0 0 0 0 0 4 2 9 आणि 2 9 आणि 2 किती? 11 11 चा 1 आजचा 1 आपण वरती लिहू आजचा.
पाच आणि एक सहा, सात आठ, नऊ दहा अकरा बारा, बाराचे दोन हातचा एक, सात आणि एक आठ, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, सोळाचे सहा हातचा एक, दोन आणि एक तीन, असं पट 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 करता आलं पाहिजे. काही चिचत नाही दिसत नाही, बरोबर आज चिचत नाही. आता दिसतय का? नाही वो पण काली एवढंच आहे, एवढंच आहे, एवढंच आहे. दिसतय, समजलं का? मग इथे लिहायचं नऊशे त्रेपन्न गुणिले अडतीस बरोबर छत्तीस हजार दोनशे चौदा. समजलं हे? समजलं, समजलं का? बर, आता एक गणित तुम्ही करून दाखवा मला, एक गणित तुम्ही करायचंय, हा वही मध्ये करा, आता करा. अरे असं सरळ कर ना. हा वरच हे दाखव, चौकट दाखव मला, खाली कर, खाली कर, हे दाखव मला. हा थांब, हा थांब, हा थांब. आठ हजार, हा आठशे न, अंकुश इथे दोनशे कसे आले? चुकलं अंकुश, अंकुश थोडस चुकलं. इथे दोनशे कसे आले तुझे? थोडस चुकलं ना. इकडे बघा कार्तिक, बघा इकडे बघा सगळ्यांनी. चला सांगा मला तुम्ही काय काय केलं ते सांगा. आता काय काय करायचं इथे, काय लिहायचं सांगा. कार्तिक चल इकडे बघ, वैष्णव इथे काय लिहायचं? आठशे एकोणीस. हा बोल बोल. ऐंशी आठ आठ आठशे बरोबर, ऐंशी बरोबर. पुढे पुढे अंकुश, हा दहा, दहा पाहिजे इथे, दहा दशक आहे ना म्हणून दहा, आणि इथे किती? नऊ. नऊ बरोबर. आता इथे सांगा, इथे बोल बोल. दहा आणि दोन, दोन बरोबर. एवढं झालं, मग गुणाकार करायचा. आता इथे एक दोन तीन, तीन शून्य 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 आहेत ना, मग इथे लिहून टाकायचे एक दोन तीन, आठ एके आठ एके आठ, पुढे एक दोन एक एके ठीक आहे, शंभर नऊ दहा, एक शून्य लिहून टाकलं, दहा नव्वे नव्वद. वही तपासायचं नंतर, कळलं? एवढं झालं. आता दोन निघून दोन शून्य लिहून टाकले, बे आठे बे सोळा बरोबर. एकच शून्य इथे, अंकुश तुझं इथे चुकलं, इथे एकच शून्य. अंकुश बे इथे तू दोनशे लिहिलेस, बे नव्हे किती बोला? अठरा. अठरा बरोबर. एवढं कळलं, इथे तुझं चुकलं अंकुश, इथे एकच शून्य आहे ना, मग इथे एकच शून्य द्यायचा. दहा दुणे वीस. आता बेरीज करायची, एवढ्यांची बेरीज करायची.
8000, 100, 90, 1600, 20 आणि 18 यांची बेरीज करायची. केलं सगळ्यांनी? सेम केलंय, आलंय असं कार्तिक? कार्तिक बरोबर. हा, इथे किती शून्य अधिक 8, 9, 10, 11, 12, 12चे 2, 12, 1, 6 आणि 1, 7 आणि 1, 8, 8 आणि 1, 9. एवढं आलं का सेम उत्तर कार्तिक? लिहायचं 819 गुणिले 12 बरोबर 9828. आलं का सेम उत्तर कार्तिक? कार्तिक, कार्तिक दाखव, दाखवा वही, दाखवा उत्तर काय आलं मला शेवटचं, दाखवा दाखव वही कार्तिक. हा 28 न रे? हा 28 बरोबर बरोबर. अंकुश तुझं दाखव, वैष्णव. हा बरोबर कार्तिक, अंकुश, वैष्णव तुमचं दाखवा. दाखवतोय का? हा दाखव अंकुश, परत दाखव तुझं, तू केलेलं. हा तुझं इथे चुकलं होतं ना, तू 200 लिहिलंस ना. अंकुश दिसत नाही रे, अंकुश दिसत नाही मला. हा आता बरोबर, खाली उत्तर दाखव ना. अरे उत्तर दाखव ना, वर कर. इथे चुकलं तुझं अंकुश, हे चुकलंय. वैष्णव दाखव, मला दिसत नाही वैष्णव. कुठे गेला वैष्णव, दाखव ना पटकन. नाही वैष्णवनी पण काहीतरी वेगळंच केलंय, समजलं नाही आहे वैष्णवला. तिच्याकडनं करून घ्या. बर, अशा प्रकारची गणितं तुम्ही घरी सराव करा, पुस्तकात दिलेली आहेत. हां ठीक आहे, परत 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 केलं की येणार. आज सराव करा. नाही येत. 33/5. बरं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय करायचं? 33/5 असं लिहायचं. 5चा पाढा येतो, 5चा पाढा म्हणायचा. 5चा पाढा, 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25, 5 × 7 = 30, 5 × 7 = 35, 5 × 8 = 40, 5 × 9 = 45, 5 × 10 = 50. हा पाढा आहे 5चा. हां मग आता 5चा पाढा किती पर्यंत म्हणायचा? 33 पेक्षा लहान संख्या. कितीचा भाग लागणार सांगा बरं? हा बोल अंकुश, कितीचा भाग लागेल? बोल बोल, कितीचा भाग लागेल? हा बोल बोल. 15 का बरं? 33 पेक्षा जवळची संख्या पाहिजे, 33च्या जवळ. कोणती आहे? अजून जवळ, अजून जवळ. बरोबर, 30 हे 33च्या जवळ आहे ना, जवळची संख्या आहे ना. 35 मोठे, ते नाही घ्यायचे. वजा होईल का? इथे 35 जर घेतले तर वजाबाकी होईल का? होणार नाही. मोठे
मग हे नाही घ्यायचे. त्याच्याजवळ दुसरे काय आहे, 30 आहेत, 25 पण आहे, पण 25 पेक्षा अजून 30 जवळ आहे. म्हणून 5 6 30 कळतय का? अंकुश कुठे गेला? दिसतय ना, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 6 30 तीन आत्ना शून्य गेले, 3 राहे. वजा करायची, वजाबाकी करायची यांची. झालं, संपलं, एवढंच गणित. कळलं? याला म्हणायचं भागाकार, याला म्हणायचं बाकी, हे आहे भाज्य आणि हे आहे भाजक. कळलं? हे लिहायची गरज नाही आहे, हे लिहायचं नाही, जेव्हा विचारलं असेल तेव्हाच लिहायचं. सोप्प आहे, फक्त पाढे तुम्हाला बरोबर चांगले पक्के पाठ पाहिजे, तरच भागाकार येणार, नाही तर भाग येणार नाही. काय काय 41 भागिले 8, 8 चा पाढा म्हणायचा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 5 40 एकातना शून्य गेला, 1 राहिला. झालं, भागाकाराला 5 हा भागाकार आणि ही बाकी. कळलं? समजलं? आता दुसरं एक गणित करा, वेगळं सांगते मी. इकडे लक्ष द्या एकदा, एक आधी सांगते तुम्हाला मग तुम्ही करा. 75 भागिले 5. आता काय करायचं? 7 5 पेक्षा मोठे. आधी एकच अंक घेऊया आपण, एकच अंक घेऊया. पहिल्या एका अंकाला भाग लावूया, 5 चा पाढा म्हणायचा आहे. 5 1 5 5 2 10 मग ते मोठे म्हणून ते नाही घ्यायचे. 5 1 5 7 5 गेले 2 राहिले. कळलं अंकुश? नंतर 5 खाली घेतले, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 6 5 6 25 5 6 5 25 किती आला भागाकार? 15. समजलं? हां.